सिद्धार्थ जे का सिद्धार्थ हेवक हेवक खाली बघ खाली बघ बाळा हेवक हेवक इकडे हाय निलेश जे अरे तू कुठे होतीस मगाशी अरे काय हनी सांगितलं निलेश आलाय तर तू येऊ नको अच्छा अच्छा एकदा जोरदार ठाया झाला पाहिजे फक्त अमृता खानविकल साठी आणि सिद्धार्थ साठी सुद्धा थोड्या फार वाजवा तर चालायचं म्हणजे काय झालं काय तुम्ही गोगल घासला तर काढतो काय चाललंय काय ओ डोअरकीपर कुठं बसायचं सांगा ना काय म्हणालात मला डोअरकीपर ह्या कपड्यात मी तुला डोअरकीपर वाटतोय सॉरी वॉचमन सांगा कुठं बसतो अरे वॉचमन आहे का मी काय यांना ओळखलं नाही का तुम्ही नाही हे ते सुपरस्टार कोण थँक्यू भोजपुरी पिक्चरच्या अनुष्टीवारी अरे बाहेर पोस्टर बघितलं नाही होतं मस्त पिक्चर आहे तुमचा भोजपुरी कुठला दुलन चली हनीमून वा वा हे स्वतः वा म्हणतात आम्हाला म्हणू दे ना वा नाही नाही माझं नाही असा कुठला पिक्चर तुमचं काहीतरी कन्फ्युजन होतंय हे बघा मी स्टार आहेच पण वेगळ्या कार्यक्रमाचा आय एम डॉक्टर निलेश साबळे ते म्हणतात टॉक टू निलेश साबळे त्यांच्याशी बोलू नीट ऐका ना मी म्हणतोय बुच पडलं नाही नाही तोंडात काहीतरी अडकलं होतं म्हणून खराब झाला उच्चार डॉक्टर निलेश साबळे मी अच्छा अच्छा मग काय बसवा ना कुठे अरे मी डॉक्टर निलेश साबळे हा पण काय करता काय तुम्ही झालं सगळीच माती आहे मला कोणी ओळखतच नाही बाहेर याचा अर्थ मी अँकरिंग करतो पाहिजे तुम्ही कुठून आला मी आम्ही दोन नंबर गेट हे मला कळलं गाव वगैरे काय आहे का गाव अंडेवाडी अंडेवाडी अंडीवाडी असं गावाचं नाव आहे ना आम्ही तिकडे अंडी पिकवतो अच्छा हो काय काय करता उत्पादन करतो म्हणजे देशी विदेशी परदेशी अशा कोंबड्या गप्रावादर या कोण ही गावटी कोंबडी तिकडे काहीतरी आपलं शेजारची बाई आहे शेजारची कोण शेजारची बाई शेजारची इकडे यायचं होतं म्हटलं चल घेऊन जातो म्हणून आणली बाकी शेजारची बाई आहे शेजारची बाई आहे मी शेजारची बाई आहे तुला कसला त्रास आहे का शेजारचं म्हटल्याचा की बाई म्हटल्याचा लाज वाटली ना सांगायला मी सांगते त्यांना मी बायको यांची बायको 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 भांडण भांडण नंतर करा आपण थोडस या कार्यक्रमाविषयी बोलूयात कुणाला सपोर्ट करायला आज आला तुम्ही हो प्रतीक प्रतीक ठेवा तुमचे प्रतीकला सपोर्ट करायला आलेले काय नाचतो पोरग माहिती का वा 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 त्याच्या अंगात हाडच नाही मग तुम्ही ओळखता वाटत त्याला पहिल्यापासून विद्यार्थी आहे माझा कोण आहे विद्यार्थी तुमचा विद्यार्थी आहे तुम्ही डान्स शिकवतो त्याला भूगोल काय भूगोल शिकवतो भूगोल शिकवतो तुम्ही त्याला मास्टर भूगोल मास्टर भूगोल म्हणतात मला कसं आहे तुमच्याकडे मास्टर देवेंद्र आहे का नाही मास्टर स्वरूप आहे का नाही मास्टर सोनिया परचुरे आहे का नाही तसं मास्टर भूगोल मला मास्टर भाऊ असं पण पण लहानपणापासून तुम्ही त्याला ओळखत असाल म्हणजे काय लहानपणापासून म्हणजे अहो तुम्हाला सांगतो बाळाला आंघोळ घालताना आई पुस्तकं नाही याला तसं करावं लागत नाही हा आंघोळ करून बाहेर आला की आई त्याला दोरीवर वाळत घालते एवढा बोनलेस एवढा बोनलेस कार्यक्रम बघा एन्जॉय करा बसा कुठे पास घेऊन चला कुठेतरी बसवा प्लीज कुठेतरी सगळे बसले लोक अमृता ते नाही जमणार आहे मला कुठली कुठली माणसं तू सांभाळ खूप मजा येते आणि सगळ्यात आम्हाला पण द्या ना चानस काय द्या चानस हे काय बोलतो तू काहीतरी काय बोलतो चानस काय अहो डान्स डान्स अच्छा डान्स हे घ्या डान्सचा चानस द्या सांगते असा डान्स डान्सचा चान्स असा नाही देत आमच्यात पण लई टॉयलेट आहेत टॉयलेट तसं ठासून ठासून भरलंय हे अगं फ्लश कर हे आपलं बस कर काहीतरी टॉयलेट टॅलेंट 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 पण डान्स हवा नुसतं टॅलेंट असून उपयोग येतो ना मला डान्स येतो ढिंकची काय ढिंकची काय ढिंकची काय फॅमिली डान्स पाहिजे अहो फॅमिली यांना माहित नाही आपल्या पोरांची नावं काय फॅमिलीत आमचे सगळे डान्सर आहेत दोन पोर आहेत मला काय नाव आहेत बॉस्को आणि सीझर बॉस्को सीझर हा एवढ्या मोठ्या हिंदी कोरिओग्राफरची नावं तुम्ही मुलांसाठी ठेवली
ते कोरिओग्राफर आहेत का? नाही नाही नाही, ते लहान आहेत अजून. काय झालं, पहिल्या बाळाच्या वेळेला डॉक्टर म्हणाले ऑपरेशन करावं लागेल. बर बर. पण अचानक भास्कन झालं म्हणून त्याच्यानं भासतो. आणि दुसऱ्याच्या वेळी आम्हाला वाटलं नॉर्मल होईल नॉर्मल होईल, पण सिझर करावी लागली, त्यामुळे त्याचं नाव सिझर. वा, पोरीचं तर याला माहितीच नाही. पोरीचं सांग. पोरीचं नाव ऐकलं ना? काय काय नाव काय ठेवलं मुलीचं? पोरीचं नाव आहे बाय. अरे हो हो हो, असं असं कळलं. सांगती लवकर. काय काय? सोनिया परचुरे. सोनिया परचुरे असं मुलीचं नाव ठेवलं. मला सांग तुमचं नाव आणि आडनाव काय? हो का, माझं नाव भाऊ आहे, पाटील आडनाव आहे. पाटील आडनाव आहे ना? सोनिया परचुरे कसं काय लहान मुलीचं नाव ठेवलं? तुम्ही आडनाव बदलून घेतलं? नाही नाही, तसं काही झालं नाही. मुलीचं नाव आम्ही परचुरे ठेवले. नाव परचुरे. नाव परचुरे. हा, परचुरे पाटील. अच्छा, आम्ही लाडन तिला सोनिया. सोनिया इकडे. सोनिया 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 परचुरे. अगं बाळा इकडे. असं कशासाठी हे सगळं? डान्स 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 डान्स. बघितलं मॅडम तुमच्यावरती एवढी यांची श्रद्धा. प्रेम आहे माझं तिच्यावर, लई प्रेम आहे. चाल चाल. पण चांगला डान्स आला पाहिजे. तुम्हाला वेगळा काही डान्स येतो का? जॅझ, पॉप, कंटेम्पररी? नाही, टेम्पररी असं काही येत नाही मला. डायरेक्ट डायरेक्ट परमनंट डान्स येतो ना तुम्हाला? येतो डान्स. हे बघा, तुम्हाला मून वॉक दाखवू. मून वॉक. हो हो, दाखव. एक आवाज काढा ना, संगीत वाजवा ना काहीतरी. जरा ढकला ना, मला ढकला ना, ढकला ना. स्पेशल होत नाही आता. कुठला ब्रेक डान्स बघायचा? अडकलोय मी. कशाला जीव घेणे प्रकार करताय नाही ते. हा मंच आम्ही त्या डीएमडीचे लई फॅन आहोत. डीएमडी, डीएमडीचा फुल फॉर्म माहितीये का तुम्हाला? काय सांगा. दादर माटुंगा दादर. अरे डान्स महाराष्ट्र डान्स. लई फॅन आहे. फॅन आहे ना? पण हे सगळं खपवून घेतलं जाणार नाही बरं का? का? कारण याच्या ग्रँड मास्टर आहेत उर्मिला मातोंडकर. उर्मी. उर्मी ताली. उर्मी नाव घेतल्यावर मेल्याच्या अंगात बघा कशी उर्मी आली. हो, असं एकरी नाव घेता काय? ओळखता काय त्यांना तुम्ही? म्हणजे वर्ग मैत्रीण आहे माझी. वर्गात होतो आम्ही. काय सांगताय? मग अहो, खूप मस्ती करायचो, खूप मस्ती करायचो. तुम्हाला ते जास्त एकदम जवळ जाऊन सांगतो. काय? मासूम बघितलं? मासूम सिनेमा बघितला ना? मासूम बघितलंय. ते गाणं माहितीये? लकेडिकी काटी काटी पे घोडा घोडे पे दुम पे जमार. घोडाच घालीन डोक्यात. काय चाललंय तिकडे? मी काय बोलतो? हा, तर तो गोरा पोरगा होता. गोरा गारे डोळेवाला. कोण आहे तो? कोण आहे? मी. त्या गाण्यामध्ये तुम्ही होता? मीच होतो. आणि रंगीला मरला तो मातीचा भाऊ दाखवलाय बघा. हो हो, काळासारखा. तो कोण आहे? कोण आहे? कोणीच. अरे बापरे बापरे. हो, येतं काय नाही. रंगीलातलं गाणं माहिती? याई रे याई रे जरा. हे माहितीये ना? ही स्टेप ना नव्हतीच गाणं. मग चोरली. कसं? अहो काय आलं, वर्गात होतो ना आम्ही, चौथीला एकत्र असायचो ना. ही मस्ती करायची पाठी उर्मी. तुम्ही गप नसड ना. उर्मी गप ना. काय चाललं? गप कर उर्मी, चल ना. असं बोलायचं. त्यामुळे ती स्टाईल चोरली त्याच्यात वापरली. हिरे हिरे असं येते. वा, झालंच पाहिजे तुमच्यासाठी. आणि आता एवढ्या उर्मी तुमच्या मित्र मैत्रीण आहेत असं तुम्ही म्हणता. चला भेटूयात त्यांना. नाही नको, राहू दे. या ना. नाही मी चला. काय करायचं याच्यासाठी? अरे काय चाललंय तुमचं? तिकडे कुठे? तिकडे काय करताय? हे स्टेज आहे, कळतंय का तुम्हाला? तिकडे काय या तुम्ही? पहिल्यांदा तुम्हाला मला सांगा, तुम्हाला वरती कुणी सोडलं? कसे आला तुम्ही? अरे वरती म्हणजे आम्ही तिकडे गेलो होतो ना. आम्ही म्हटलं नीरज साबळे माझ्या ओळखीचे. कधी आपली ओळख झाली? झाली नाही. अरे तुम्ही माझं डोकं खाल्लं म्हणजे ओळख झाली असं नाही होत. नाही नाही, हे बघा झालं तुमचं. आता झापलीच जा मला कार्यक्रम. नाही, मी फार चांगला त्याच्यापेक्षा. माणुसकी जी असते ना, माणुसकी की त्याच्यापेक्षा माझ्यात जास्त. बोला काय म्हणणं आहे तुमचं? मला तुमच्या त्या बायकांच्या शो मध्ये घ्या. बायकांच्या शो मध्ये? कुठल्या? तो आहे ना होम मिनी स्कर्ट. काय म्हणालात तुम्ही? होम मिनी स्कर्ट. ए, अरे काय येडी आहे का? होम मिनी स्कर्ट नाही गं. मग अगं ते अंगभर पैठणी देतात. ते काय समोर बसलेत ना, त्यांचं नाव माहित नाही तुला? प्रशांत डांबले. हो होम मिनी स्कर्ट आहेत ते. झी मराठीच्या स्टेजवर उभं राहून असं काही बोलू नका हो. होम मिनिस्टर कार्यक्रमाचं नाव आहे. आणि आदेश बांदेकर आहे, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी आपण वाजूयात. ते पैठणी देतात सगळ्यांना. काही काय बोलताय? हे पण होते ना त्याच्यात? मी पण होतो त्याच्यामध्ये.
ऍडिक्शन घ्या. काय ऍडिक्शन? काय बोलताय ते? अरे ऍडिक्शन नाही रे, ऍट्रॅक्शन. येतच नाहीला. नाही दोघही तुम्ही माती खाताय, त्याला ऑडिशन असं म्हणता. हा हा तेच काय, ते घ्या लवकर. बरं वहिनी मला सांगा, तुमचा विवाह कसा जमला? हे नको, या पाया पडतो. काय बोल, नको जनते समी इज्जत. नाही नाही मी सांगणार, सांगणार सर. नाही नाही सगळ्यांना कळलं पाहिजे बरं का. हे आता हे शाळा मास्तर आहेत आणि मी यांच्याकडे धुणी भांडी करायची. सांगितलं मी भांडी घासायला आली ना की हे माझ्याकडे बघायचे. इस प्यार से मेरी तरफ ना देखो, प्यार हो जाएगा. हे भांडी घासतोय आम्ही. प्यार हो जाएगा, प्यार हो जाएगा. कपडे धुतेत, कपडे धुतेत पायाखाली. आणि ह्यांनी मला आधार दिला आणि मी निराधार झालो. नाही ही स्टोरी मी कधीच ऐकली नाही. उखाणा पण पाठ करून आले. ते पण केलंय का? बरं बोला आता काय म्हणायचं. डीएमडी च्या मंचावर डान्सचा इतिहास लिहू. भाऊ पाटलांचं नाव घेते मास्टर स्वरूप, आय लव यू. राहिला काय, विनोद 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 केला तिने. विनोद हा विनोद होता, विनोद केला. फार मोठा विनोद होता तुमच्या आयुष्यातला. नाही फार छान, फार छान. मला तुमची ती सिरियल पण लई आवडते. कुठली हो? कुठली? राधाई पांढरी. काय बोलतोय? राधाई पांढरी नाही, राधा ही बावरी. राधा ही बावरी असं नाव आहे त्याचं. काही काय बोलताय? पण पहिल्या भागापासून बघते सारखी सारखी, ती सफेद कापडच घालते. ते बरोबर आहे म्हणा. मला लई आवडते ती, मला तिला भेटायचंय. हो माझी मैत्रीण आहे, मी भेटवतो. काय फोटो बिटो काढायचा का? नाही नाही फोटो नाही काढायचाय. ती कपड्यानं कुठला साबण लावायचं ते विचारायचं. झालं तुम्ही मंडी सुरू झाली. नाही नाही झालं तुमचं जाता येतं. नाही नाही ती दुसरी सिरियल आहे ना. आहे का? कुठली? पण लई आवडते मला. कुठली? अजूनही अंधारात हाय. नाही नाही असं नाव नाहीये. अरे ते नाव नाही मा, अजून बंद दार आहे असं नाव. ओ हो, तो कंटेंट झाला. दार बंद आहे हा कंटेंट झाला, नाव वेगळं आहे त्याचं. हा अजून थंडगार आहे. आता काय बोलू नका प्लीज, मी सांगतो नाव. अजूनही चांद रात आहे. मला रोल द्या, तुम्ही रोल द्या. रोल कसा द्यायचा? रोल द्या. ओ माग तुम्हाला सांगतो, एका डायरेक्टरच्या मागे लागली आणि त्याने रोल दिला. हिला कुठला? क्रीम रोल. हा 5 रुपयाचा. आणि जा बोलले घरी. हिला लाज नाही, खातखात घरी आली. मला म्हणली चहा बनवा. काय बोल? मला सासू हवी. हे मग घरी आहे ती, डाउनलोड केलेली का? काय बाई? नाही मला सासू हवी मधला कॅशचा रोल हवा. कॅश? हो कॅशचा रोल पाहिजे तुम्हाला. यांना जर कॅशचा रोल दिला तर रोलचं नाव बदलून बाउन्स झालेला चेक ठेवायला लागेल. त्याचं काय कट्टी बाबा तुमच्याशी आम्ही चाललो. नाही नाही ओ सॉरी, ऐका ना माझं. नाही ह्या कार्यक्रमांमध्ये मी तुम्हाला नाही घेऊ शकत, पण सगळ्यांनी बघितलं की हे आल्यापासून ना काहीतरी वेगळं करतात दोघे जण. तुमच्यामध्ये ना एक वेगळं टॅलेंट आहे, ते मी हेरलेलं आहे. आणि त्या टॅलेंटसाठी एक नवीन शो आमचा उद्यापासून सुरू होतोय, त्याच्यामध्ये मी तुम्हाला नक्की संधी देईल. त्या कार्यक्रमाचं नाव आहे हुबेहूब कॉमेडीचं आधार कार्ड. उद्यापासून सुरू होतंय हे पर्व, सोमवार आणि मंगळवार रात्री 9:30 वाजता आपल्या झी मराठीवरती. पाहायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम हुबेहूब कॉमेडीचं आधार कार्ड. चला धन्यवाद. फायनल रिक्वेस्ट काय आता? एक 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 फोटो, एक फोटो, एक फोटो. ओके नक्की काढा प्लीज. बरोबर आहे ना? हे केस नंतर धरे. करा नाही, फोटो काढा, फोटो काढा. आमचा फोटो काढा. फिकून मारेल ना मोबाईल. चला निघा तिकडे. मोबाईल घ्या. सिद्धार्थ